हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ सेवा भरती 2021 बाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत, GR पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। कृपया असेच महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क ची पदे सरळ सेवेने भरताना पॅनेलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 19 मे 2021 GR आया शासन पूरक पत्र। भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा पदभरती प्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक निवड समित्या व राज्यस्तरीय निवड समित्यांनी सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाने पॅनलवर नियुक्त केलेल्या कंपनीकडून OMR व्हेंडर राबविण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत। महाआयटी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर कंपन्यांचा संपर्कासाठी तपशील पुढीलप्रमाणे आहे। येथे तुम्ही पाहू शकता, कंपनीचे नाव आहे ॲपटेक लिमिटेड, कंपनीचा तपशील दिलेला आहे, कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव तुम्हाला येथे मिळेल, ईमेल पत्ता मिळेल आणि मोबाईल नंबर तुम्हाला मिळेल। ही पहा जिंजर वेब्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांच्यासोबत आपला पुराना रिश्ता आहे, ज्यांनी मागच्या वेळेसची आरोग्य विभाग परीक्षा दिली असेल त्यांना मी काय म्हणत आहे ते कळालंच असेल। मेटा आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तर या 5 कंपनीज आहेत ज्या की ऑनलाईन एक्झाम घेणार आहेत। तर हा GR आला याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ एक म्हणजे आता तुम्हाला लवकरच जाहिरात सरळ सेवा भरतीबाबत पाहायला मिळणार आहे, आणि 2 नंबर, परीक्षा ही मागच्याप्रमाणेच ऑनलाईन होणार आहे आणि खाजगी कंपन्याच परीक्षा कंडक्ट करणार आहेत। 3 नंबर, आपण हे पण सांगू शकतो की मागच्याप्रमाणेच घोळ आपल्याला पाहायला मिळू शकतो, परंतु आशा करूयात की हा 3 नंबर आपल्याला घोळ पाहायला मिळू नये। जिंजर कंपनीवर किती आरोप झाले तरीसुद्धा जिंजर कंपनी या टेंडरमध्ये आहेच, यावरून आपल्याला कळू शकते की करप्शन आपल्या देशात किती मोठ्या प्रमाणावर आहे। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।